हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात इझी टू लर्न आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी या विषया अंतर्गत तर्कसंगती आणि अनुमान। तर्कसंगती आणि अनुमान यामध्ये आपल्याला वय कसे काढायचे यावर आधारित जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्या प्रश्नाची उत्तरे आपण कशी सोडवायची हे या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। तर यामध्ये या उपघटकामध्ये काय दिलेले असते की दोन व्यक्तीच्या वयामध्ये तुलना केली असते किंवा त्यांची दुप्पट त्यांची निम्पट दोघांचे एकमेकाशी प्रमाण असे क्लिष्ट प्रश्नांची यामध्ये विचारणा केलेली असते। तर काही ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स वापरून आपण हे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकतो। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाला सुरुवात करूया। तर आपल्याला तर्कसंगती आणि अनुमान यामध्ये वयावर आधारित प्रश्न सोडवायचे आहे। तर पहिला प्रश्न आहे आपला, राम श्यामपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे, म्हणजेच राम कसा आहे लहान आहे 8 वर्षांनी। प्रश्न लावून घ्या बरोबर। जेव्हा त्याच्या वयाची बेरीज 36 वर्ष होईल, तेव्हा राम आणि श्याम यांच्या वयाची बेरीज 36 वर्ष होईल तेव्हा श्यामचे वय किती वर्ष असेल। म्हणजे आपल्याला दोघांच्या वयाची बेरीज 36 वर्ष जेव्हा असेल, किती वर्ष 36, तेव्हा श्यामचे वय हे रामच्या वयाच्या दुपटीपेक्षा, लक्ष द्या, रामच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8 जास्त असेल। तर आपण बघू 36 वर्ष दिले आहे तर 36 वजा आपल्याला काय करावं लागेल 8 बरोबर किती येईल 28 वर्ष। आता 28 वर्षे काय झालं की हे बघा रामच्या वयाची दुप्पट झाली 28, बरोबर आहे की नाही, काय झालं रामच्या वयाची दुप्पट। आता रामचे वय काढून घेऊ आपण, रामचे वय तर दुपटीला दोन्ही भागले तर रामचे वय किती येईल 14 वर्ष। आता श्यामचे वय हे त्याच्यापेक्षा 8 वर्षांनी काय जास्त आहे, तर श्याम चे वय 14 अधिक 8 22 वर्षे होईल, 22 वर्षाचं वय आहे। आता बघूया आपण पर्याय दिला आहे 22 14 18 22, तर बरोबर पर्याय क्रमांक 3 इथे दिला राहील, जी चौकट आपल्याला रंगवावी लागेल, तुम्हाला समजलं असेल। अशा प्रकारे जर प्रश्न आला की दोघांच्या वय एकमेकापेक्षा लहान आहे आणि त्याची दुप्पट दिली असेल, त्याच्या आपल्याला काही कालावधीनंतर जर वय दिलं असेल तर समजून जायचं की हे दुपटीचा प्रश्न आहे आणि यामध्ये बरोबर उत्तर बघा 14 आणि 22 बरोबर 36 होते, दोघांच्या वयाची बेरीज सुद्धा 36 येतात। दुसरा प्रश्न बघूया, नैतिक आणि श्लोक यांचे एकूण वय आज 45 वर्ष आहे। आजची गोष्ट सुरू आहे, नैतिक आणि श्लोक किती आहे दोघांचे बेरीज, नैतिक प्लस श्लोक दोघांची बेरीज किती येणार आहे 45 वर्ष आहेत। 5 वर्षानंतर नैतिकचे वय 25 वर्ष असेल, 5 वर्षानंतर, तर 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर नैतिकचे वय 25 वर्ष असेल, तर श्लोकचे वय त्यावी किती, तर आपल्याला श्लोकचे वय काढायचे आहे, तर श्लोकचे वय किती। आता बघूया आपण की सध्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे 45, 5 वर्षानंतर, तर 5 वर्षानंतर नैतिकचे पण 5 वाढेल आणि श्लोकचे पण 5 वाढेल, बरोबर आहे की नाही। म्हणून सर्वप्रथम आपण 5 वर्षानंतरचे वय काढून घेऊ, दोघांच्या वयाची बेरीज 45, 5 वर्षानंतर 5 अधिक 5 10, दोघांचं वय 10 वर्षांनी वाढेल तर आपली दोघांच्या वयाची बेरीज जी 55 वर्षे येणार आहे, येणार। मग त्यामधनं काय म्हणतात की 25 वर्ष कोणाचं वय आहे, नैतिकचं वय आहे, ते वजा करून घेऊ
55 वजा 25 किती होईल आपल्याला बघा 30 30 वर्ष मग कोणाचं वय राहील श्लोकचे वय कोणाचे वय श्लोकचे वय बघा नैतिक न श्लोक दोघांच्या वयाची वेळी 25 वर्ष होती 5 वर्षानंतर नैतिकचे वय 25 होईल तर श्लोकचे पण 5 ने वाढेल ना मग आपण 10 ने वाढून घेतलं तर दोघांच्या वयाची वेळी 55 वर्ष झाली मग त्याच्यामधलं काय केलं की आपण नैतिकचे वय वजा करून घेतलं तर 30 वर्ष जे उरले आहे ते कोणाचे वय राहील श्लोकचे वय राहील 30 आपल्याला बरोबर पर्यायामध्ये भेटणार आहे पर्याय क्रमांक 2 त्या चौकटीमध्ये पर्याय क्रमांक 2 रंगवून घ्यायचा तरी वयावर आधारित गणित सोडवताना बरोबर तर्कसंगती आणि अनुमान लक्षात ठेवावे लागते मित्रांनो तिसरा प्रश्न बघूया तर 7 वर्षापूर्वी सानिका आणि केतकी यांचे एकूण वय 30 वर्ष होते 7 वर्षापूर्वी 30 वर्ष होते म्हणजेच 30 आता दोघांचे वय 7-7 ऍड करावं लागेल आता त्यांचे वय किती होईल मग 30 आणि हे 14 44 वर्ष होईल आता ओके तर 7 वर्षानंतर त्याचे एकूण वय किती असेल तर 7 वर्षानंतर म्हणतात परत आपल्याला काय करावं लागेल की 44 वर्ष जे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज आहे यामध्ये परत 44 प्लस 7 प्लस 7 म्हणजे आपल्याला परत 14 मिळवावे लागेल तर मग किती होईल ते 14 म्हणजे 8 होईल इथे आणि 5 होईल 58 वर्ष त्यांच्या वयाची आता बेरीज होईल तुम्हाला समजलं असेलच की 7 वर्ष मागे जायचं आहे आणि दोघा मिळून 14 वर्ष मागे गेलो 7 वर्ष समोर यायचं आहे दोघा मिळून 14 वर्ष समोर गेलो म्हणजे त्यांचे जे 30 होते त्याच्यामध्ये 58 ची भर पडली आणि त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 58 वर्ष होईल आज त्यांचे वय 7 वर्षानंतर सॉरी 7 वर्षानंतर त्यांचे वय किती होईल 58 वर्ष होईल प्रश्न क्रमांक 4 आहे की 3 वर्षानंतर आई व मुलाचे एकूण वय 43 वर्ष होईल 3 वर्षानंतर म्हणजे त्यांचे पहिले आजचे वय काढून घेऊ आपण 43 वर्ष 3 वर्षानंतर होईल म्हणतात तर वजा 3 वजा 3 म्हणजे 6 आपल्याला काय करावं लागेल तिथे वजा करावे लागेल 43 म्हणून जेव्हा आपण 6 वजा करू तेव्हा आपल्याला 37 वर्ष आजचे वय येईल दोघांचे पण आई आणि मुलाचे ओके 3 वर्षापूर्वी 37 वर्ष 27 वर्ष होते म्हणते कोणाचे वय आईचे आता 37 वर्ष आजचे वय आहे 3 वर्षापूर्वी आईचे वय किती ते 27 होते बघा 3 वर्षापूर्वी आईचे वय किती होते 27 तर आता सध्याचे काढून घेऊ आपण आईचे तर सध्या एकूण वय 37 मायनस करू 27 किती होईल एक मिनिट थांबून जाऊ आपण 3 वर्षापूर्वी आईचे वय 27 होते आजचे आईचे वय किती राहील तर आपल्याला 3 वर्ष ऍड करावं लागेल 27 अधिक 3 म्हणजे आजच्या आईचे वय 30 वर्ष राहील किती राहील 30 वर्ष बरोबर मग आजचे मुलाचे वय काढताना काय करावं लागेल आपल्याला सध्या दोघांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे तर 37 वजा आईचे वय 30 वर्ष म्हणजेच मुलाचे वय किती राहील 7 वर्ष राहील आजचे त्या प्रश्नामध्ये काय विचारलाय बघूया 3 वर्षापूर्वी 27 वर्ष होते तर मुलाचे वय त्यावी किती वर्ष होते त्यावी म्हणजे कधी तर 3 वर्षापूर्वी तर आजचे वय 7 वर्ष आहे तर 7 वजा 3 त्यावी मुलाचे वय 4 वर्ष होते बघा प्रश्न कसा होता तो 3 वर्षानंतर आई व मुलाचे एकूण वय 43 वर्ष 3 वर्षानंतर म्हणजे आपण 6 वर्ष वजा केले आजचे वय काढले दोघांचे 37 वर्ष आईचं वय बघा 3 वर्षापूर्वी 25 होतं म्हणजे 27 होतं म्हणजे आज किती झाले 30 वर्ष मग आजच्या एकूण वयातून आईचे वय वजा केले तर आजचे आपल्याला मुलाचे वय 7 वर्ष भेटले प्रश्नामध्ये म्हणतात की 3 वर्षापूर्वी मुलाचे वय किती होते तर 7 मधून 3 वजा केले तर 4 वर्ष होते
तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर राहणार आहे। तर अशा प्रकारे तर्कसंगती आणि अनुमान लावून आपल्याला प्रश्न सोडवावे लागते। अधिकाधिक प्रश्नांची तुम्हाला तयारी करण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। मी तिथे अशा प्रकारे अधिकाधिक प्रश्न घेऊन येणारच आहे। धन्यवाद।